एक आहे की कोरोना म्हणजे कोविड-19च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन होतं, कॉलेजेस बंद होत्या आणि मोठ्या पद्धतीनं कॉलेजचे मुलं हे रक्तदान करणारा एक फार मोठा घटक आहे. त्यामुळे कॉलेजेस बंद असल्यामुळे तो तिथला रक्तदानाच्या माध्यमातून रक्त जे पेढीमध्ये यायचं किंवा ब्लड बँकमध्ये यायचं ते बंद आहे. एनजीओचा कार्यक्रमसुद्धा खूप स्लो आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 5 ते 6 दिवस पुरेल एवढंच रक्त खऱ्या अर्थाने उपलब्ध आहे आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला रक्तदान वाढवणं हे गरजेचं आहे. हे असताना आता अनेशा आमच्या आदरणीय नेते पवारसाहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याचं एक औचित्य साधणं आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीनं राज्याच्या सर्व रुग्णांना त्यांच्या रक्ताची गरज भागवणं हे सुद्धा मला वाटतं खूप महत्त्वाचं मला वाटलं. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा विचार आदरणीय पवारसाहेबांनी दिलेला आहे. मला वाटतं त्याला अनुषंगून हे कार्य आहे आणि म्हणून संबंध प्रत्येक तालुक्यात एक रक्तदान शिबिर चांगल्या पद्धतीनं आयोजित व्हावंच असं मी संपूर्ण जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांना मी पण विनंती केली. माननीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून सगळ्यांना कंपल्शरी करून हे आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक ब्लड बँकमध्ये त्यांना आवश्यक असणारं रक्त मिळेल आणि तिथल्या रुग्णांची गरज लागेल. ओके, असं आहे की वॅक्सिनेशनच्या संदर्भात 5 महत्त्वाच्या कंपनीज काम करतायत. त्यामध्ये 2 शासकीय आहेत आणि 3 प्रायव्हेट आहेत. बऱ्याच कंपन्या बाहेरच्या देशाच्या संशोधना म्हणजे टायअप करून संशोधनाचं कार्य त्या ठिकाणी करतात. आता त्यामधलं आत्ताच माननीय प्रधानमंत्री ज्या सिरम इन्स्टिट्यूटला गेले होते त्यांचे जे मूळ म्हणजे मेन ओनर आहेत MD आहेत श्री पुनावालाजी, तर त्यांना अदर पुनावालांना मी सुद्धा व्यक्तिगत बोललो आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी जे ट्विट केलेलं आहे की बाबा आम्ही आता परवानगी मागितलेली आहे केंद्र शासनाला की आम्हाला परवानगी द्या ऑथोरायझेशनची, तर त्या बाबतीत त्यांच्याशी चर्चा विचारविनिमय केल्यानंतर हे वस्तुस्थिती आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा जे क्लिनिकल ट्रायल्स आहेत ते क्लिनिकल ट्रायल्स आमचे संपलेले आहेत आणि त्यामुळे आता आम्हाला परवानगी द्या. तर मला वाटतं त्यांचं जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनेसुद्धा काही 30-35 हजार लोकांवर ट्रायल केली आहे, यांनीसुद्धा 1200 लोकांवर ट्रायल केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आता परवानगी द्यावी आणि ड्रग अथॉरिटी ऑफ इंडिया जी आहे त्यांच्याकडे त्यांनी ही दाद मागितलेली. मला असं वाटतं की जर परवानगी 100% त्यांची जी काही नॉर्म्स असतात आणि प्रोटोकॉल असतो की बाबा एवढं झाल्यानंतर मग त्यांना परवानगी देतात ते सगळं तपासतील की योग्य ती परवानगी त्या अनुषंगाने नंतर देतील असं मला वाटतं. तो त्यांचा अधिकार आहे, तो ते त्याच्यावर विचार करून ठरवतील. पण आदर पुनावालांचं एकच म्हणणं इस्तं ट्विटच्या माध्यमातून की त्यांचं काम आता बऱ्यापैकी संपलेलं आहे, त्यामुळे ऑथोरायझेशन ज्याला म्हणतो आपण ऑथोरायझेशन ते खऱ्या अर्थाने ड्रग अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीनं देणं आवश्यक आहे आणि आपल्या प्रत्येक राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने लॉजिस्टिक्सची म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि कोल्ड चेन या 2ची व्यवस्था करणं गरजेचं आहे. ते काम अत्यंत द्रुतगतीनं महाराष्ट्रामध्ये चालू आहे. इवन आदर पुनावाल्यांनी हेही मान्य केलं की महाराष्ट्रामधलं कोल्ड चेनचं काम आणि तुमचं ट्रेनिंगचं काम आणि त्याचबरोबर तुमचं लॉजिस्टिक्सचं काम या दोन्ही तिन्हीच्या बाबतीत जे टार्गेट आम्हाला दिले होते ते आम्ही आता पूर्ण केलेले आहे. त्यामुळं मला असं वाटतं की केंद्र शासनाकडे आता ह्या सगळ्या बाबतीत डोळे लागलेले, त्यांनी जर परवानगी दिली तर पुढील काम आपल्याला करता येऊ शकतं.